सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचं आजच्या सेतू अभ्यासाच्या दिवसनिहाय मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये स्वागत। आपण समाजशास्त्र या विषयातील 10व्या दिवसाचा अभ्यास आज आपण करणार आहोत। समाजशास्त्र या विषयामध्ये 10व्या दिवशी आपल्याला नागरिकशास्त्र या घटकाच्या अंतर्गत आपल्या संविधानाची ओळख आणि संविधानाची उद्देशिका यावर आधारित प्रश्नांची उत्तरं समजून घ्यायची आहेत, माहिती समजून घ्यायची आहे। तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी अजूनही आपले यूट्यूब चॅनल सब्सक्राइब केले नसेल तर सब्सक्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। आपल्या संविधानाची ओळख आणि संविधानाची उद्देशिका समजून घेत असताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम नागरिकशास्त्र या विषयातील आपल्या संविधानाची ओळख आणि संविधानाची उद्देशिका हे घटक काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यावर आधारित कृती, यावर आधारित प्रश्न सोडवायला सुरुवात करा। सर्वप्रथम आपल्याला पूर्वज्ञानावर आधारित पहिला प्रश्न, संविधान म्हणजे काय? तर संविधान म्हणजे देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी। आपल्याला संकल्पना समजावी म्हणून अत्यंत छोट्या स्वरूपामध्ये, संक्षिप्त स्वरूपामध्ये उत्तर आपण इथं लिहायचं आहे। संविधानाची उद्देशिका म्हणजे काय? तर संविधानाची उद्देशिका म्हणजे आपल्या संविधानाची प्रस्तावना। त्यानंतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कृती आणि त्यांची माहिती अभ्यासायची आहे, त्यासाठी आपण आंतरजाल म्हणजे इंटरनेटचा उपयोग करू शकता। ह्या सगळ्या कृती केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी काही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत। या प्रश्नांची उत्तरं आता आपण समजून घेणार आहोत। पहिला प्रश्न, प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय? तर वयाच्या 18व्या वर्षी प्रौढांना मतदानाचा हक्क। संविधान सभेतील सदस्यांची नावे, संविधान सभेमध्ये अनेक सदस्य आहेत, त्यापैकी 3 ते 5 सदस्यांची नावं आपण इथे लिहायला हवीत। डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरोजिनी नायडू, सरदार पटेल, राजकुमारी कौर। पुढचा प्रश्न, देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे। आपल्याला दिलेल्या शब्द जालामध्ये याची उत्तर शोधायची आहे आणि याचं उत्तर आहे बंधुभाव। राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे म्हणजे लोकशाही। उद्देशिकेलाच सरनामा असे म्हणतात। सर्व धर्मांना समान मानणे म्हणजे धर्मनिरपेक्ष। अशा पद्धतीनं आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काळजीपूर्वक लिहूया। अजूनही तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।